एक नंबर ची ढापणी साली। अरे नाही 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 तू काय तू ढबू मिरची ढबू मिरची अरे काय कधी कधी मालक पण नोकर पण थोडंच पळत नाही ढापणी 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 ते बाजार गेले जाऊ अरे सांग रे अगं अगं तुला नाही अगं पाडे अगं रेडे रेडे राहतो अगं तसं नाही गं अगं अरे काय तसं काय तू कसं त्याच्यानच मला खेचतोय माई एवढा खेच हा मग नाही तो सोडलेले आहे बघ बाहेर त्या रूमच्या तिथे सोडलेले आहे काय करायचं
काय सिच्युएशन घ्यायची कसं सांगायचं काय नाही रे काय नाही रे अरे काय नाही या पोळ्या मुलींचं प्रेम म्हणजे ना आई बाबावरचं पाणी असतं काही दिवसांनी सहज विसरतात काहीतरी कारण काढून फुटवायचं काही दिवसांनी तिने असं तिला सुद्धा कोणतरी मिळतो आणि आपल्याला सुद्धा कोणतरी मिळत पण हे जरा पिंकी प्रकरण जरा जास्त सांगायचे वाटलं तुम्हाला आजपर्यंत एवढी सगळी प्रकरण मिटवली पण झाली तुम्ही आलात बघतो पहिला भाग ठेवतो जाऊ नका चहाची संपले पण अजून तुला सांगू मी दुर्वाच्या हातचा चहा म्हणजे काय कसा गरम करायला पाहिजे ना चहा जे टाकतात ते आपल्या घरात शिल्लक आहे कि नाही ते बघणार कोण मी कि ब्रह्मदेव जबरदस्त अजून तुला चहा मिळणार तुमचा घसा गरम केला जाईल फक्त एका अटीवर तुम्ही जे टेल ना ते वाटेल ते मी करेल तर या चहासाठी वाटेल ते करायची गरज नाही मग काय म्हणताय मला फक्त एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्या अँड्रॉइड स्पेलिंग सांगू ANDE म्हणजे दिला अरे दिला शब्द दिला शब्द दिला मोबाईल घ्यायचा शब्द दिला असा किस रूपी शब्द दिला कसा दिला बघतो म्हणून तू तुझी सोय बघतोच आहे असं म्हटलं असेल मला काही वाटणार
अरे इथे ना प्रत्येक जण आपली सोय बघत असतो. आजपर्यंत आपण केलं काय रे? काय केलं आपण? फक्त दुसऱ्यासाठी काहीतरी करतोय असं आभास निर्माण करत असतो. म्हणजे तू आता करतोय असा? अगदी अगदी. असं बोलला तरी मला काहीही वाटणार नाही. चांगला असं ठेवायचा ना त्या विचार करीन याच्यावर. विचार करीन याच्यावर. एवढे टाकत नाही का? टाकतात ना पिक्चर घेऊन कसं टाकतात कसे? आता बोलू नका ना. आय फील सॅड सॅड.
अहो माझी एक टॅबलेट तुम्हाला ओके करून टाकेल. बसा 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 बसा. पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या. देऊ का टॅबलेट? खोटी आहे पण खरे पण बरं. नाव काय तुमचं? नरसाळे. गुरसाळे. अहो गुरसाळे नाही हो नरसाळे. जे कुणी असाल ते नळकांडे. तुमची पिंकी इथं आलेली नाही आणि तुम्ही तिचे बॉयफ्रेंड का वॉचमन? आयुष्मान. आय मीन टू से मी तिचा बॉयफ्रेंड का शेजारी. हे अजून याला काही इंग्रजीचं पुत्र चावलं काय रे? मग हाच प्रश्न मी त्याला विचारला होता आणि मी उत्तर पण दिलं होतं. हे करेक्ट टाळी घे टाळी घे टाळी घे टाळी मारते टाळ्या मारते. डॉक्टर जस्ट लिसन ना. हे बाबा लिसन रे त्याचा लिसन. बरं लिसन तू लिसन तू काय ते एकदा स्पीक काय वकून टाक काय ते का? अहो डॉक्टर मॅड आहे. मी मॅड आहे. डॉक्टर ती मॅड आहे. ती मॅड आहे मग तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार. हो तसं नाही हो माझं. अरे मला एक सांगा तुम्ही तिचे नक्की कोण? बॉडी गार्ड ती बॉयफ्रेंड नाही नक्की कोण? मी तर माझं ऐकलंच घेत नाही. बोला अहो ती मॅड आहे म्हणजे ती तशी मॅड नाही आहे. तिच्या मार म्हणजे कशी आहे मॅड? आता पॉईंट वर आला. बोला तुमचा पॉईंट. ती आहे ना. अरे काय? अरे आहो ती प्रेमात पडले का? पडू नाही काय? वंदे आहे का कोणाला? आहो तू नाही. आहो ती आहे ना. आवाज आवाज. आहो ती आहे ना. तिच्या पेक्षा 15-16 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाच्या प्रेमात पडले. सिगरेट पॉकेट का? मला नेहमी मदतच करते.
आता पण मी तेच करायला आलोय ना. मंजुरी विकी, मी डॉक्टरना सांगत होतो तुम्ही हिला ना योग्य ती ऍडवाइस द्या. कसल्या खतरूड मुलाशी मैत्री केलीस तू? खतरूड? व्हॉट डू यू मीन खतरूड? अरे खतरूड म्हणजे थडकाच रे. ठीक आहे, वाटेल ते काय बोलताय? अरे वा, तुम्ही दर्दी फेलो दादा एक बेशरम हे म्हटलेलं चालतो. मॉडेल म्हणजे मला सांग आमच्या घ्या या येते ना.